फेडरेशन और कार्यकारिणी निवृत्त संदर्भ इधर कार्यक्रम का शुभ अवसर थे प्रमुख वक्ता लिंज और महा वक्ता लिंज और आदरणीय डॉक्टर हुसैन डी साहिबा अधीन साहब इधर कार्यकारिणी गठित का निमित्त ने उपस्थित महोर मित्र आने एम्प्लाइज फेडरेशन तो मुख्याल अध्यक्ष भगत जी मडावी इधर कार्यक्रम तो मार्गदर्शन केवल डीएम जी सलामे कांग्रेस पक्ष तो माजी अध्यक्ष आदरणीय गढ़चिरौली बातों मार गिलानी साहेब राम राम सर मार मार्गदर्शक मानित जी आजले तिद्राम सर गोटा जी नामदेव जी आजले अरे पूर्व इधर विश्राम गृह के उपस्थित बाबा सभी ठेला भाई आने बाबा सभी जुड़ा लो इधर कार्य आने नवीन कार्य करने तो ना बाबा ठेला भाई तो ना बाबा मेरठ लोग तो सब लोग तुम सेवा द्वार जय सेवा आज यहाँ ठिकाने प्रथम तार 15-20 वर्षा पासून विद्यार्थी संघटना मध्ये बसण्याची पहिली एक संधी मिळाली मी सुद्धा विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून आणि वसतिगृहामधून जीवन काढलेला विद्यार्थी एक पण विद्यार्थी त्या क्षेत्रामध्ये त्या कालावधीमध्ये सतत 11-12 वर्ष साकोली वसतिगृहामध्ये राहिलेला विद्यार्थी एसटी बॉय हॉस्टेल एकोडी रोडला तर काही गोष्टी आम्हाला आठवले जे सलामत सरांनी थोडक्यात सांगितलं मी जास्त बोलणार नाही कारण की कार्यक्रमाला सुद्धा विलंब झालेला आहे आणि आमचे परंतु जे वेळ कुणासाठी थांबत नाही पाहत नाही टाइम एंड टाइम वेट फॉर नो मॅन एक थोडक्यात सलामत सरांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि म्हणून आपला अव्यंतर वेळ आज टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आपल्या हाती आता नजरेसमोर सर्व टेक्नॉलॉजी उपलब्ध आहे विज्ञान युगामध्ये जे काही साहित्याचा तुम्ही गैरवापर केलात ऍक्शन आणि इकडे रिएक्शन अशा पद्धतीचा करू नका योग्य वेळ योग्य संधी आपल्याला उचलून धरा निश्चित आपल्याला मार्ग मिळेल मी सुद्धा सभागृहाला एक थोडक्यात सांगितलं की मी सुद्धा उच्च श्रेणी शिक्षक राहत असतो परंतु आमचे दोघांचे भावाचे सगळे असे की त्याच्या बीएडला लागला आणि माझ्या डीएडला लागला त्यावेळेस आर्ट मध्ये म्हणत होते पर्सेंटेज मिळत नाही त्यावेळेला सुरुवातीला जे फर्स्ट क्लासच्या म्हणजे तिथला विद्यार्थी आहे